ಜನಗಳೋಡು ಆಗ ಬಡು कार्यक्रम नगर सेविका दर्शन नगर सेविका स्वप्नकर गावडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी आपलं मनोगत भाजपाची सोन्याची राजनीती राजकारण आहे असं वाटतं तुम्हाला. गेले अगदी 5-6 वर्षापासून भाजप गव्हर्नमेंट हे सुधाचं राजकारण करीत आहे. गोरगरिबांनाच नव्हे तर मोठ्या नेत्यांना सुद्धा ते अडचणी आणण्याचा सगळी प्रयत्न करीत आहे. आजही काही दिवसापूर्वी मनसे नेते राज ठाकरे साहेब यांना ईडीचं नोटीस देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर तुम्ही इतर राज्यामध्ये ममता बॅनर्जी असतील, मायावती असतील किंवा लालू प्रसाद यादव असेल, अगदी नितीश कुमार असतील, यांनासुद्धा त्यांनी बंद गप्प करण्याचा ते सदनित प्रयत्न करीत आहेत. त्याच अवलंबून या ठिकाणी आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही त्यांनी ईडीचं नोटीस देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. पण मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की शरदचंद्रजी पवार साहेब हे शहराने एक असले तर त्यांच्या माध्यमातून करोडो लोक हे त्यांचे भक्त आहेत आणि या करोडो लोकांचे ते आमचं दैवत आहे. ह्या दैवताला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर अशा कोणत्याही गव्हर्नमेंटला आम्ही माफ करणार नाही अशा प्रकारची वार्निंग आपल्या माध्यमातून त्यांना देत आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही मुंबई बंद करत नाही, परंतु नागरिकांना त्रास न होता या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे. या जाहीर निषेधाच्या माध्यमातून त्यांना काही सद्बुद्धी सुचली तर हे ईडीचं नोटीस ते परत घेतील आणि ईडीचं नोटीस जर त्यांनी परत घेतलं नाही तर येणाऱ्या पुढच्या 48 तासामध्ये जनतेला विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि अशा मंत्र्यांना रस्त्यावरती आम्ही फिरून देणार नाही अशा प्रकारची वार्निंग आम्ही त्यांना देऊ. ओके, थँक्यू.